जय श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाचे श्लोक, श्लोक क्रमांक 121। महाभक्त प्रल्हाद हा कष्ट वीला, मनोनी तया कारणे सिंह झाला। न ये ज्वाड विषाड सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी। प्रल्हाद हा मोठा भक्त होता। हिरण्यकश्यपूने त्याचा छळ मांडला तेव्हा त्याच्या भक्तांसाठी भगवंत हा सिंह बनला। त्याच्या अंगातून त्यावेळी प्रचंड ज्वाळा निघत होत्या। त्याच्या जवळ कोणीही जाऊ शकत नव्हते। भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही। कृपाभा किता जाहला वज्रपानी, तया कारणे वामनु चक्रपानी। द्विजा कारणे भार्गव चाप पानी, उपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी। इंद्राने जेव्हा विनवणी केली तेव्हा भगवंताने त्यांच्यासाठी वामनाचा अवतार अवतार घेतला। ब्राह्मणांच्या साठी भगवंताने परशुराम बनून धनुष्य धारण केले। अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो त्यांची उपेक्षा कधीही करत नाही। अहिल्या लागी अहिल्या सती लागी आरण्य दीजे, अहिल्या अहिल्ये सती लागी आरण्य पंते। कुडावा पुढे देव बंधी तयाते, बडे सोडिता घाव गाली निशानी। नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी। भगवंतांनी साध्वी अहिल्येसाठी अरण्यात जाऊन तिचा उद्धार केला। रावणाने देवांना बंदीवासात टाकले होते, त्यांना भगवंतांनी सोडविले। त्यासाठी त्याला निकराचे युद्ध करावे लागले। तेव्हा भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही। तये द्रौपदी कारणे लागवे गे, त्वरे धावतु सर्व सांडूनी मागे। कडी लागी जाला असे बोध मौनी, उपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी। द्रौपदीसाठी भगवंत सर्व काही सोडून लगेच धावत सुटला आणि त्याने तिची लाज राखली। या कलियुगात त्याने बुद्ध म्हणून बनून मौन धारण केले आहे। तात्पर्य तो भक्तांचा कैवारी असून भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही। अनाथा दिना कारणे जन्मता आहे, कलंकी पुढे देव होणार आहे। जयावर्णिता सीनली वेदवानी, उपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी। अनाथ व दीन दुबड्यांसाठी भगवंत जन्म घेतो। यापुढे कल्की रूपाने तो अवतार घेणार आहे, ज्याचे वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात। तो देव भक्तांचा कैवारी आहे, तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही। जनाकारणे देव लीळावतारी, बहुता परी आदरे वेद वेशधारी। तयाने नतीजे तेजन पाप रूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी। भक्त जनांचे साठी भगवंत हा अवतार घेऊन लीला करतो। भक्तांच्या प्रेमासाठी तो नाना देह व नाना वेश धारण करतो। त्या भगवंताला जे ओळखत नाहीत ते पापी हीन अत्यंत वाईट व चांडाळ आहेत। जनी धन तो राम सुखे निवाला, कदा एकता सर्व तल्लीन झाला। देह भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली। जो मनुष्य भगवंतांच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो, त्या आनंदामध्ये त्याला समाधान मिळते, तो या जगात धन्य होतो। भगवंतांच्या ज्ञानामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतकरणातील सर्व वासना रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात। मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना काम संगी न सो दे। मना कल्पना वाव गेते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे। हे मना तुझ्या वासना भगवंतांच्या ठायी राहू दे, मात्र काम वासना बाळगू नकोस। हे मना अवास्तव कल्पना करीत राहू नकोस, यासाठी तू
संतांचा सहवास दर, गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनांची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, मनोनी मनातीत होऊ निराहे। संतांच्या सहवासाने दुष्ट माणसांची बुद्धी पालटून ज्याला चांगली बुद्धी लाभते, म्हणून जर तुम्हाला उत्तम गती पाहिजे असेल तर संतांची संगत दर, सतीचा पती कामदेव हा फार वाईट आहे, म्हणून काम वासनेने मागे लागू नकोस। मना अल्प संकल्प तोही नसावा, सता सत्य संकल्प चेती वसावा, जनी जल्प विकल्प तोही तजावा, रमाकांत एकांत काळी बजावा। हे मना हीन संकल्प धरू नकोस, नेहमी सत्य संकल्प बाळगावा, वायफळ बळबळ करू नये, एकांत वेळी भगवंताचे चिंतन भजन करावे। भजाया जनी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उदरे सर्व लोकू, सदा जानकी नायकाचा विवेकू। प्रभु राम हा एक बाणी एक वचनी आहे, भक्ती करण्यास त्याच्या हाका देव नाही, त्याचे चरित्र अवलोकन केल्यास सर्वांचा उद्धार होतो, अशा त्या जानकी नायकाचा रामाचा विचार बाळगावा। विचारून बोले विवंचून चाले, तयाचे संतप्त तेही निवाले। बरे शोधल्या विन बोलो नको हो, जनी चांगले चालने शुद्ध नेमस्त राहो। जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि विचारपूर्वक वागतो, त्या मनुष्याच्या सहवासाने त्रितापाने त्रस्त झालेली लोक संतुष्ट होतात। म्हणून सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये आणि आपले वागणे नेहमी शुद्ध व शिस्तीचे असावे। हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, तेने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। जो भगवंतांची उत्कंठ भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे, ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभला आहे, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याच्या स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते व त्या संत पुरुषाच्या वचनामुळे मनातील संशय नष्ट होतात। नसे गर्व अंगी सदावीत रागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाना, यही लक्षणी जानी जे योगी राणा। ज्याच्या अंगी गर्व नसतो, जो नित्य वैराग्य संपन्न असतो, जो क्षमाशील असतो, ज्याचे मन शांत असते, असा दयाळू योगी जो असतो, त्याला कधी लोभ होत नाही, तसेच क्षोभही होत नाही, तो कधीही दीनवाणा नसतो। या लक्षणाने योगीराज ओळखावा। धरी रे मना संगती सज्जनांची, जेने वृत्ती हे पालटे दुर्जनांची, बडे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो क्राण विक्राण भंगे। हे मना संतांची संगत धर, अशा संगतीमुळे दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते। सत्संगतीमुळे सद्भाव सद्बुद्धी व सन्मार्ग लागतो, मग महाभयंकर व महाक्रूर अशा मृत्यूचे भय उरत नाही। भय व्यापिले सर्व ही ब्रह्मांड आहे, भयातीती ते संत आनंद पाहे। जया पाहता द्वैत्य काही दिसेना, भया मानसी सर्वथा हीन असेना। संपूर्ण विश्व हे भयाने ग्रासले आहे, मात्र संत हे भयाच्या पलीकडे असतात। त्यांना अनंत अशा भगवंतांचे दर्शन झाल्यावर द्वैत्य काही दिसतच नाही, त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही। जीवा श्रेष्ठ ते पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेची ठेले। देह बुद्धीचे कर्म खोटे टडे, जुने ठेवणे मी पणे आकडेना। संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांच्या साठी
ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवला आहे, परंतु जीवांचे अज्ञान तसे राहिले आहे। देहबुद्धीमुळे खोटी कर्मे त्यांच्या हातून गळतच राहतात, अहंकारामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही। भ्रमे नाडडे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र ठाकूनि आले। देह बुद्धीचा निश्चयो जाटडे ना, दुने ठेवणे मी पणे आकडे ना। आपल्याजवळ असलेले आत्मधन जीवाला भ्रांतीमुळे सापडत नाही, यामुळे जन्मभर त्याच्या समोर दारिद्र्य उभे असते। देहबुद्धी त्याच्या मनात पक्की बसलेली असते, ती काही केल्या जात नाही, त्यामुळे त्याला सनातन असे आत्मज्ञान उमगत नाही। पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्याच हे दृश्य पाशान भासे। अभावे कदा पुण्य गाठी पडे ना, जुने ठेवणे मी पणे आकडे ना। माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंतच सर्वत्र भरून राहिला आहे असे दिसेल, पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव दगड धोंडे दिसतात। भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला पुण्य संचयही घडत नाही, त्यामुळे त्याला शाश्वत अशा आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही। जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही। गुणा वेगळी वृत्ती तेही वडेना, जुने ठेवणे मी पणे आकडेना। आत्मस्वरूप हे प्रत्येकाच्या मालकीचे आहे, ते हरवण्यामुळे सापडत नाही। जीव सत्व रज तम या त्रिगुणात सापडल्यामुळे मनुष्याला देहाचे दुःख भोगावे लागते, त्याची मनोवृत्ती गुणांपासून वेगळी होऊ शकत नाही। म्हणून त्याच्याजवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा त्याला माहिती नसतो। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ। श्लोक क्रमांक 41 ते 141 ते 160 पुढील भागात।